हाय फ्रेंड्स, आज आपण रवा इडली करणार आहोत। इंस्टंट इडली ही आपण जे उपमा करतो ते सुजी आहे रवा। ते मी एक वाटी घेतली, सपाट एक वाटी घेतलेली आहे। त्या बारीक असेल तर अशीच घ्यायची, जाड असेल तर त्याला आपण मिक्सर करून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे। आंबट दही टाकायचं नाही, जर आंबट असेल तर आपल्याला 1 चमचा बसवायचं। हे दोन्ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यक तेवढं आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला आपण पाणी जास्ती नाही टाकायचं। याला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आपण हे इन्स्टंट वेजिटेबल इडली करणार आहोत। इन्स्टंट आहे रवा इडली, याला आता आपण झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण पुढचे साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। हे पहा, 10 मिनिट झालेले आहेत। हे व्यवस्थित आपलं बॅटर भिजलेलं आहे। आता आपल्याला हे वेजिटेबल पास्ता करायचं आहे, त्यामुळे आपल्याला वेजिटेबल त्यामध्ये ॲड करायचे आहे। मी मीठ टाकत आहे 1/2 टेबलस्पून। आपण चवीनुसार आपण टाकू शकतो। मी इथे वेजिटेबल घेतलेले आहे, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, कॅबेज, कोथिंबीर, हे सगळेच वेजिटेबल आपण यामध्ये ॲड करणार आहोत। एकदम झटपट इडली इन्स्टंट, आणि याला चटणी देखील लागत नाही। यामध्ये मी ठेचा टाकत आहे 1/2 टेबलस्पून। मी ठेचा टाकत आहे। आपण आणखीन लागल तरी आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करायचं आहे मध्ये। एकदम पाणी नाही टाकायचं, जेणेकरून की आपलं बॅटर पातळ नाही झालं पाहिजे। अशा प्रकारचे हे बॅटर आपलं असलं पाहिजे। आता यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून इनो सॉल्ट टाकायचं आहे। मी इनो घेतलेला आहे, इवन फ्रूट सॉल्ट। 1 वाटीचं आहे, त्यामुळे मी 1/2 टेबलस्पून हे इनो टाकत आहे। यावरती आपल्याला 1 स्पून पाणी टाकायचं आहे। हे पहा, आपलं एकदम व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे। इथे इडलीचे प्लेट घेतलेले आहेत। इडलीच्या प्लेटला मी ऑलरेडी तेल लावलेलं आहे। हे यामध्ये बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे। एकदम इन्स्टंट, एकदम झटकीपट, एकदम हेल्दी आपण इडली करून दाखवत आहोत। आता आपण हे स्टँडवरती लावायचं आहे। मी इडलीचं स्टँड आहे, त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून हे स्टँड आपल्याला ठेवायचं आहे। याला आपण झाकण लावून 10 मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। आपण एकदा चेक करूया। हे पहा, आणखीन 5 मिनिट आपल्याला लागतील। मस्त आपली इडली फुगलेली आहे, एकदम इन्स्टंट झटपट इडली। आपण परत एकदा चेक करायचं आहे झालं की नाही ते पाहण्यासाठी।
आपल्याला फर्स्ट टाइमला असं चमचा किंवा उलथणं घालून पाहायचं आहे, चाकू बताई काही घालून पाहायचं आहे। हे पहा, हे आपली इडली व्यवस्थित झालेली आहे। आता आपण याला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। हे पहा, आपण हे आता थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे। एकदम गरम गरम आपण हे नाही काढायचं आहे, जेणेकरून हे चिटकणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। हे पहा, एकदम व्यवस्थित आपली इन्स्टंट इडली तयार झालेली आहे। पौष्टिक, हेल्दी, आपल्याला मन आलं की आपण लगेच रवा घेतला की आपण व्हेजिटेबल टाकून लेकरांना टिफिन बॉक्समध्ये हे सकाळी आपण घाईघाईमध्ये जर तांदूळ भिजवायचं विसरलं तर आपण हे इडली आपण नक्की करून देऊ शकतो। एकदम मस्त त्याच्यासोबत चटणी आणि इडली, ही चटणी मी एकदम साधी सोपी करून दाखवलेली आहे। डाळव शेंगदाणे भाजलेली डाळव आणि मिरची, लसूण, जिरे सगळं स्पॉटमध्ये टाकायचं मिक्सरच्या स्पॉटमध्ये टाकून आपण एकदम 5 मिनिटामध्ये चटणी आपण हे बनवू शकतो। खूप मस्त अशी आपण इडली बनवलेली आहे, आपण देखील नक्की ट्राय करू शकतो। खरंच माझी जर ही रेसिपी आवडली तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। आपण ही इडली नक्की ट्राय करून लेकरांना देखील खुश करा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।